स्वनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडण्याची शक्यता आहे. पुणे दौऱ्यादरम्यान निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणीची भेट घेतली आणि त्याचा सत्कार सुद्धा स्वीकारला. दोघांच्या या भेटीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे आणि त्यामुळे लंके वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. ज्यावेळेस पार्थ पवार गजा मारण्याच्या घरी गेले आणि त्यावर ज्यावेळेस तुम्ही राळ उठवली त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांनी स्पष्टपणे कबुली दिली होती की जी चूक आहे ती चूक आहे, यापुढे ही चूक होणार नाही. अशी कबुली तुम्ही देणार आहात का की ज्यांनी ज्यांनी लोकसभेमध्ये आपल्याला मदत केली, साधारणपणे उमेदवार निवडून आल्यानंतर त्या त्या लोकांच्या भेटीगाठी घेत असतात आणि आभार मानतात, कदाचित आभार मानायला ते गेले असावेत. की हा सर्वसामान्यांसाठी काम साधेपणाने काम करणारा माणूस आता हा गजा मारणे अशा गुन्हेगाराशी कधी गुंडाशी संबंधच आलेला नाही आणि हा गुन्हेगार हा कोण आहे किंवा गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस आहे हे त्यांना माहिती नाही हे अगदी सहज शक्य आहे. म्हणजे त्यांनी त्यातनं ते काही खोटं बोलतायत असं मला बिलकुल वाटत नाही.